इतक्या वर्षाच्या अनुभवातून पण आम्हाला रोज नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. त्यातून हा प्रकार पहिल्यांदा आपल्याकडे झालेला आहे. मागच्या एक वर्षभरापासून असं चालू आहे की कुत्र्याला जो स्किनचा प्रॉब्लेम झाला तो कुत्र्याच्या त्या कुत्र्याला अशी सवय होती की वासरांना ते चाटायचं, त्याच्यापासून वासरांना तो प्रकार झाला. डॉक्टरांसाठी तो नवीन असल्यामुळं त्याच्यावरती इलाज करायला उशीर झाला, पण ते कव्हर झालं. पण एका वासराचं दुसऱ्या वासराला, तिसऱ्या वासराला. मग त्याच्यामधून काळजी ही माणसाने घेतली पाहिजे की आपल्या घरी गाईबरोबर जे दुसरे कुठले कुत्रा मांजर हे असतील त्यांना पण काही लसीकरण झाले पाहिजेत. त्याच्याबरोबर जर एका वासराला झालं तर त्या वासराला बाकीच्या वासरांपासून लांब ठेवणं, त्यानंतर त्यांच्या दोऱ्यासुद्धा आम्हाला सगळ्या बदलायला लागल्या. म्हणजे कुठंतरी बॅक्टेरियाज राहिले असतील तर ते सगळे कव्हर व्हावेत म्हणून यासाठी ती सगळी काळजी घ्यायला लागली. त्याच्यातून कुठं आत्ता ह्या प्रकारातून आम्ही कव्हर होत चाललो आहे.